पेरेंट्स आजारी आणि गरीब लोकांची सेवा करण्यास सक्रिय होत्या. अगदी लहानपणापासूनच त्यांच्या जवळच्या खेडेगावात जेव्हा त्यांनी खऱ्या कॉलिंगचे पाठपुरावा करण्याचा विचार केला तेव्हा त्यांनी त्यांच्या पालकांशी संपर्क साधला व त्यांना नर्स बनायचे आहे या महत्वाकांक्षेबद्दल सांगितले. परंतु या गोष्टीवर त्यांच्या पालकांनी नकार दिला. नायटँगलने 1844 लुथरन हॉस्पिटल जर्मनी मध्ये परिचारिका प्रशिक्षणार्थी म्हणून नाव नोंदविले. त्यांच्या कौटुंबिक संघर्षानंतर त्यांना अनेक मार्गांनी आनंदित तसेच परावृत्त देखील केले. शिक्षणानंतर त्या लंडनला परतल्या आणि लंडनच्या मिडलसेक्स हॉस्पिटलमध्ये नर्सची नोकरी केली. त्या अत्यंत समर्पित आणि प्रभावी परीक्षा कामगारी होती. त्यांना त्या वर्षाच्या नर्सिंग सुपरिंटेंडेंट म्हणून सन्मान करण्यात आला. इसवी सन 1853 ऑक्टोबरमध्ये इंग्लंड आणि रशिया या दोन देशात क्रिमियन युद्ध झाले. दुखापत झालेल्या सैनिकांची काळजी घेण्यासाठी तुम्ही एक आठवडा इथे परिचारिका म्हणून या. नायटँगल त्यांच्या कॉलेजमध्ये गेली आणि 34 परिचारिकांचा एक गट बनवून ते सगळे टर्कीला निघाले. टर्कीला गेल्यानंतर नायटँगल तिथे मारहाणमुळे सैनिकांची दशा तसेच अस्वच्छता बघून थक्क झाला. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत म्हणून जखमी झालेल्या सैनिकांची काळजी घेतली तसेच परिसरातील अस्वच्छता नाहीशी करण्यासाठी हातभार लावला. परंतु तिथे विजेचा पुरेपूर पुरवठा नसल्यामुळे सैनिकांची काळजी कशी घ्यायची हा मोठाच प्रश्न पडला. तरीही अशा परिस्थितीत त्यांनी दिव्याच्या प्रकाशात जखमी सैनिकांची सेवा केली. म्हणूनच त्यांना लेडी विक्रम या नावाने संबोधण्यात आले. त्यांच्या ज्ञानशैली आणि कार्यामुळे अनेक सैनिकांना जीवनदान मिळाले. जेव्हा त्या लंडनला परतल्या तेव्हा त्यांचे हिरोसारखे स्वागत करण्यात आले. त्यांना ग्रोस्टर सन्मान केले तसेच त्यांना $2,50,000 देण्यात आले. त्यांनी ते पैसे पुढील कार्यासाठी देणार असा विचार केला. इसवी सन 1860 त्यांनी सेंट थॉमस हॉस्पिटलची स्थापना केली आणि तिथे पहिले परिचारिका प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली. त्यामुळे सेंट थॉमस हॉस्पिटलचे नाव नायटँगल प्रशिक्षण शाळा असे पडले. नायटँगल सार्वजनिक प्रशंसक बनल्यानंतर त्या रशियातील तरुणांची देखील इन्स्पिरेशन बनली. निकली ही एक चिराग निकल चिराग बन जाऊंगी सोचा ना था. शुरुआत तो सिर्फ एक मरहम से की थी आज इलाज से जुड़ जाऊंगी कई सांसों के ये तो सोचा ना था. ऊंचाई के शिखर पर पहुंचे हो आज हर जगह मेरी परछाई है. अब वक्त बदला है और यहाँ हर किसी को मेरी जरूरत समझ आई है. कई वर्ष पहले बस GNM-ANM तक सीमित थी मैं. अब दुनिया में बदलाव ला चुकी हूँ. BSc को भी हासिल कर चुकी हूँ. नुस्खों से लोगों की जुड़ गई हूँ. पहले स्पर्श से आंखों में उजाला कर देती थी आज गवा से भी दर्द को कम करना जानती हूँ. मैं MSc को भी हासिल कर चुकी हूँ. थियोरी और प्रैक्टिकल के मेल को समझती हूँ.
रिसर्च में भी उपलब्धियां पा चुकी हूँ। फिर इंजेक्शन अब टेक्नोलॉजी को भी समझती हूँ। आज कॉलेज की अधूरे है मेरे बिना, क्योंकि आगे की पीढ़ी के ज्ञान में भी सहयोग जो मैं दे रही हूँ। आज कहाँ मैं तुम्हें ले मिलूंगी, नर्स, प्रोफेसर, एडमिनिस्ट्रेटर, काउंसिलर, रिसर्चर। माँ के दर्द और बच्चे के चाह-चाह से जो जुड़ती है, मुझे मिडवाइफरी और पीडियाट्रिक नर्स कहते हैं। जहाँ एनाटॉमी और फिजियोलॉजी ECG के तारों से जुड़ती हूँ, मुझे मेडिकल सर्जिकल नर्स कहते हैं। जब किसी के इमोशंस और साइकोलॉजी से जुड़ती हूँ, तब मुझे मेंटल हेल्थ नर्स कहते हैं। जहाँ लोगों के घरों से बीमारियों को दूर करती हूँ, तो मुझे कम्युनिटी हेल्थ नर्स कहते हैं। और सरहदों पर भी जब मैं किसी की मुस्कुराहट बनती हूँ, तो मुझे मिलिट्री नर्स कहते हैं। बस मेरे देश में ही नहीं, सिर्फ फॉरेन में भी मैं पंख उड़ा बैठी हूँ। देख रहे हो, एक चिराग लेकर जो निकली थी, कहाँ तक उसका प्रकाश फैला चुकी हूँ। खूप सुंदर असा ॲप असून साधन झालेला आहे।